आरती अनाथाची की प्रीति रवींद्रनाथाची या छोट्याशा सत्य घटनेवर आधारित आपण आजचा हा व्हिडिओ पाहणार आहोत. लहानपणी कुठेतरी हरवलेली एक मुलगी, देव जाणो पालकांनी मग तिचा शोध घेतला नाही, ती त्यांना सापडली नसेल. पुढे काही काळानंतर ती बालसुधारगृहामध्ये गेली. बघता बघता अनेक वर्ष झाले आणि ती 18 वर्ष पूर्ण होऊन 19 वर्ष पूर्ण केली. याच काळामध्ये तिचं शिक्षण किती झालं, तिला कसं राहावं लागलं, याहीपेक्षा ती आहे त्या परिस्थितीमध्ये जगत होती. नंतर मात्र तिच्या उर्वरित आयुष्यासाठी बालगृह प्रमुखांनी एका संस्थेबरोबर संपर्क साधला आणि त्या संस्थेमध्ये तिला व्यावहारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. हे प्रशिक्षण 6 महिन्याचं पूर्ण होताना संस्थाप्रमुख श्री हरिदास सुडे यांच्या लक्षात आलं की या मुलींना आता हिच्या भावी आयुष्यासाठी ज्या पद्धतीने उद्योगाचं प्रशिक्षण आपण दिलं आहे, तसंच तिचं छोटंसं घर उभं राहण्यासाठी तिचा विवाह करून देणं आवश्यक आहे. आणि मग ज्या चर्चा झाल्या त्यातून त्या मुलींना स्वतःच्या भावी आयुष्यामध्ये जोडीदार ओळखायचा होता, तो संस्थेने मदत केली आणि ते सगळे विवाहबद्ध झाले. आता अशा आरतीला, जी अनाथांची आरती होती, तिला मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रवींद्र कानिफनाथ जोगी हा टाकळी बर्दापूर येथील तालुका लातूर आणि जिल्हा लातूर या ठिकाणचा युवक भेटला. या युवकाची परिस्थिती साधारणपणे चांगली आहे आणि या युवकासाठी एक जोडीदारी हवी होती. दोघांची संमती झाली, दोघांनी लग्न केलं. आता अशा या अनाथ आरतीला आपला नाथ तर मिळाला आहे, त्यानिमित्तानं आपण तिच्या घरी भेट देऊया. या सगळ्याच घटनेला ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे ते हरिश्चंद्र सुडे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण त्यांचं मनोगत ऐकून घेऊया आणि त्यानंतर आपण त्या कुटुंबाशी संवाद साधूया. माझं नाव हरिश्चंद्र बाबूराव सुडे. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुदोडा या संस्थेचा मी सध्या अध्यक्ष आहे आणि संस्था सुरू करण्यामागचीच कल्पना अशी होती की जे माझी स्वतःची आई लहानपणी वारली आणि मला अनेक लोकांनी शिकायला मदत केली, त्याची जाण ठेवून मी शिक्षक असताना नोकरी सोडून दिली आणि आपल्यासारख्या गरजू मुलामुलींना आधार द्यावा, स्वावलंबी बनवा या उद्देशाने ती संस्था स्थापन केली. गेली 43 वर्षापासून अंध अपंगांना स्वकष्टावर सन्मानानं कसं जीवन जगावं हे आम्ही शिकवतो आणि त्यांना रोजगार, लग्न, घर करून देतो. त्या दरम्यानच गेल्या 6 महिन्यापूर्वी गोरेसाहेब म्हणून समाज कल्याणचे आले होते. त्यांनी जुनीच ओळख होती म्हणून त्यांनी मुद्दाम आले भेटायला आणि काम बघितल्यानंतर म्हणले, मग आमचं एक काम आहे म्हणले. काय काम सर? तुम्ही करणार म्हणतो सांगू. सांगा की म्हटलं. तर तुम्ही अंधांना स्वावलंबी बनवता, तर आमच्याकडे 2-3 अनाथ मुली आहेत, त्यांना तुम्ही स्वावलंबी बनवा, काय तर त्यांचं पुढ जीवनाचं बघा. तर काय हरकत नाही सर, आणून सोडा म्हटलं. मग ते आरतीला आमच्याकडे आणून सोडले आणि ते दर्दाकट आहे, चांगली बुद्धिमान आहे, हुशार वाटली मला. मग तिला आम्ही शिलाई काम, संस्थेतली इतर कामं, एक जनरल दैनंदिन जीवन जगण्यासाठी जीवन कौशल्य ही शिकवले. आणि मग ग्रामीण भागात असे प्रश्न झालेत की बऱ्याच मुलांचे नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही. शेती आहे, उद्योग करतोय, पण नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही. त्या दरम्यानच आमचे कानिकनाथ जोगी यांचा संपर्क झाला आणि त्यांचा मुलगा रवींद्र, त्यासाठी त्यांनी मुलीसाठी मागणी केली आणि म्हटलं बाबा काय हरकत नाही. आता ते आरती पहिलं अनाथ म्हणून मिळाली तर तिला मी माझी मुलगी समजून तिच्या जीवनामध्ये आपल्याला नवजीवन कसं देता येईल, तिचा संसार कसं उभा करता येईल हे विचार करत होतो. त्या दरम्यान भेटले आणि त्यांनी मान्यता दिली की आमच्या रवींद्रसाठी आम्ही आरतीला लग्न करून द्यायला तयार आहोत. आणि अशा प्रकारे मी ते लग्न ठरलं आणि लग्न झाल्यानंतर आता मुद्दाम भेटायला आलो की बा ते मुलीचं काय चाललं, कसं आहे, तिच्या काय अडचणी आहेत का, सहज चौकशी करावं म्हणून आम्ही मुद्दाम भेटायला आलो. माझं नाव आरती आहे, मी अनाथ होते. मग आमच्या अध्यक्ष सरनं आम्हाला हॉस्टेलमध्ये सोडले, सोडे पप्पाच्या. मग त्यांनी मला शिकवले सगळं, शिलाई मशीन शिकले, सगळं शिकले. पुन्हा मग लग्नाचं ठरवलं, लग्न चांगल्या मुलाबरोबर रवींद्रबरोबर करून दिलं. मला मम्मी पप्पा चांगले मिळालेत म्हणून मी खुश आहे. आपण पाहिलं की एका दृष्टीने रवींद्र जोगी आणि सौ आरती हे दोघंजणही आपल्या जीवनामध्ये सुखी आहेत. आता हे सुख बघताना ज्यांनी आपल्या मुलासाठी सून आणली ते कानिफनाथ जोगी
हे स्वतः या कामी पुढाकार त्यांनी घेतला होता आणि कुठली अपेक्षा न ठेवता त्यांनी अनाथ मुलगी आपली सून म्हणून आपल्या घरी आणली. त्यांचं स्वतः मनोगत आपण या ठिकाणी ऐकून घेऊया. माझं नाव काणिक मानाजोगी, राहणार टाकळी, तालुका जिल्हा लातूर. मला अनाथ मुलगी का आवडायचं कारण आहे, माझी आई तिसरी 3 वर्षे असताना वाढली, वडी 5 वर्षाची असताना वाढले आणि चुलते होते ते 7, मी 7 वर्षाचे असताना वाढले. मी अनाथ होतो आणि एक माझी एक संकल्पना होती की मला शक्यतो अनाथच मुलगी मिळावी आणि तिला मी चांगल्या पद्धतीने सांभाळ करावा. माझी जशी हिळसात झाली अनाथामुळे, अनाथ असल्यामुळे, तशी त्या मुलीची होऊ नये, मी तिला सुखानं वागवावं ठरलं. आणि ती माझी इच्छा आधी मुलगी आरती नावाची मुलगी ही सोन माझी पूर्ण करील इच्छा असं मला आत्ता सध्या तरी वाटतं. ती माझ्यापाशी आनंदानं आहे आणि मी तिला आनंदानं शिवण म्हणून स्वीकार केलेला आहे. समाजात आज मुलींच्या अनेक समस्या आहेत, पण अशा समस्या सोडवण्यासाठी अंधापक पुनर्वसन केंद्र, स्वाधार केंद्र, त्यातल्या त्यात श्रीयुत हरिश्चंद्र सुडे पुढे आलेले आहेत. त्यांचं काम आणि समाजाला या कामाचे हक या दोन्ही दृष्टीनं मी राजेंद्र कासार सरांना विनंती करणार आहे की जे स्वयंसेवी संस्थेचे उत्तम कार्यकर्ते आहेत त्यांनीही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं नाव राजेंद्र कासार, जलसंपदा या राज्य शासनाच्या धरण व्यवस्थापन कार्यामध्ये मी काम करतो. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधडा, तालुका औसा, जिल्हा लातूर या संस्थेत गत 31 वर्षापासून मी संपर्कात होतो. या जलसंपदाच्या निमित्तानंच पुन्हा 31 वर्षांनी लातूर जिल्ह्यात येण्याचा योग आला. संस्थेला भेट दिली, हरिचंद्र सुडे साहेबांचं काम बघितलं, योगायोगानं तिथे 3 अनाथ मुलींचं आगमन झाल्याचं समजलं. या अनाथ मुलींचा विवाह सोहळासुद्धा आयोजित करण्याचं ठरले होते. या कार्यक्रमात मला उत्स्फूर्त सहभाग घेता आला आणि हे सगळं कार्य बघताना असं लक्षात आलं की अशा अनाथ मुलींना ज्या घरामध्ये त्या सुना म्हणून गेल्या तर त्यांचं कल्याण झालं आणि खऱ्या अर्थानं त्यांना एक जीवनाची दिशा मिळाली. खरं तर अशा अनाथ मुलं असतील, मुले असतील, त्यांना ना आई ना वडील, यांना कुणीतरी सोडून दिलेलं असतं आणि त्यांचं शासन किंवा काही सामाजिक संस्था त्यांचं पुनर्वसन करतं. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलामुलींना त्या व्यवस्थेतून बाहेर येऊन त्यांचं स्वतःचं लग्न म्हणा किंवा स्वयंरोजगारासाठी शोधायला बाहेर पडावं लागतं. तर आज असे प्रसंग निर्माण झालेत की मुली मिळत नाही आहेत आणि ह्या लेखी आज अनाथ एका चांगल्या घरामध्ये सुना म्हणून जाऊ लागल्यात. तर खरं तर हे एक असं मोठं सामाजिक कार्य याचा ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संस्था करत आहे. पण या सगळ्या मुलींना स्वयंरोजगार मिळावा, त्यांना चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि अशा पद्धतीनं ही जी मुलं आज की ज्यांना मुली मिळत नाहीत म्हणून ते मुलींच्या प्रतीक्षेत आहेत, अशा अनाथ मुलींचा शोध घेऊन त्यांचं पुनर्वसन अशा या चांगल्या शेतीधार्जिण्या घरात की जे मुलं आज लग्नाविना वंचित राहिलेले आहेत अशा मुलांना जर या मुलींचे स्थळं अशा संस्थांनी किंवा सावंतसरांनी ज्या पद्धतीनं हा सगळा योग जुळून आला यातून मला खूप काही शिकायला मिळालं की समाजामध्ये या सगळ्या अनाथ मुलींचं खऱ्या अर्थानं जर पुनर्वसन करायचं जर ठरलं तर एक अतिशय चांगला उपक्रम म्हणून या उपक्रमाचा मला सहभागीदार होता आलं. एका अनाथ मुलीच्या लग्नात हजरच नाही राहिलो तर त्या मुलीचा मामा म्हणून सुद्धा मला त्या मुलीच्या पाठीमागे उभं राहून तिला आशीर्वाद देण्याची संधी मिळाली. मला राहवलं नाही, मी अमरावतीवरून काल आलो आणि सावंत सरांना फोन केला. सावंत सर म्हणे का आपण त्या 3 लेकींच्या घरी जाऊ, तर त्यानिमित्तानं आज तिच्या घरी आलो आणि मला खूप आनंद झाला. या मुली खूप सुखानं नांदत आहेत. आता सर्व दर्शकांना विनंती आहे की अशी आरती यापुढे तयार होऊ नये. आरती तयार झाली तर ती खऱ्या अर्थानं अनाथ असू नये आणि रवींद्रनाथाची प्रीती तयार होण्यासाठी अशा आरती ज्या ठिकाणी आढळतील त्यांना तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. एक हात तुमच्या मदतीचा या ठिकाणी आवश्यक आहे.